जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण भेटणार आहोत एका अशा पर्यावरण प्रेमी शिक्षकाला ज्यानं आपल्या घराच्या गच्चीवरच नर्सरी सुरू केली आहे. आतापर्यंत या शिक्षकानं थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 10,000 रोपं मोफत वाटली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात आश्रमशाळेत शिकवणारे हे लतीफ राजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेत लतीफ यांनी आपल्या घराच्या छतावर नर्सरी सुरू केली आहे. शिक्षकी पेशा सांभाळताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला. सुरुवातीला त्यांनी शाळेत रोपवाटिका तयार केली होती. या रोपांची काळजी घेता यावी यासाठी पुढे ही रोपवाटिका त्यांनी आपल्या घरीच आणली. आतापर्यंत त्यांनी आपल्या रोपवाटिकेत तयार झालेली 10,000 झाडं मोफत वाटलीत. त्यांच्या या कार्यामुळे राज्य शासनानं सृष्टीमित्र पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केलाय. मागील 8 ते 10 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये वळलेलो आहोत. 2011 जेव्हा मला सृष्टीमित्र पुरस्कार मिळाला शासनाचा, यापूर्वी मी काम करत होतो पर्यावरण क्षेत्रात, परंतु त्यानंतर मला जास्त उत्साह निर्माण झाला आणि 5 वर्षापूर्वी मी माझ्या शाळेमध्ये प्राथमिक आश्रम शाळा ढोळपुरी या ठिकाणी पहिली नर्सरी तयार केली. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जवळपास पहिल्याच वर्षी 700 ते 800 रोपं तयार करून परिसरातल्या शाळेला त्या वाटप केली. बी पासून रोप तयार व्हायला 6 ते 7 महिने लागतात, त्यामुळे दिवस रात्र त्याची काळजी घ्यावी लागते. रोपवाटिकेच्या कामात त्यांना घरचे सदस्य देखील मदत करतात. लतीफ राजे प्रामुख्यानं जांभूळ, पिंपळ, वड आणि फळझाडांची रोपं तयार करतात. प्रत्येक लागवड झालेलं रोप हे जगलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो, त्यामुळे या रोपांचं मोफत वाटप करताना शाळा, शासकीय कार्यालय, कंपन्या यांनाच ते प्राधान्य देतात. यावर्षी जवळपास 1,000 रोपं तयार केली आणि या 1,000 रोपांमधली 300-350 रोपं आतापर्यंत मी ती विविध शाळांना किंवा विविध उपक्रमासाठी ती मोफत दिलेली आहे. राहिलेली आता 450-500 जी रोपं आहेत, ही रोपं यावर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये मोफत शाळांना किंवा इतर ठिकाणी जे वृक्षारोपण करणार आहेत की जे संवर्धन करू शकतील त्यांच्यासाठी मोफत द्यायची ठरवलेली. पर्यावरणाचं रक्षण संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, ही चळवळ मोठी झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह आणि त्यासाठीची धडपड कौतुकास्पद आहे. मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.